नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पण आता हे साधे नोटीस आले देवेंद्र फडणवीसांना, तो काय जोडफळा जोडफळा जोडफळा, माझे छळ करताय, मला पिळवणूक करताय, मी भ्रष्टाचार काढला म्हणून करताय। आणि आता मुझं काय केलं तुम्ही? इतके दिवस तुम्ही साक्षीदार आहात ना, आता भाऊ मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे एवढं समजलं समजलं। ज्या माणसाला मी मोठं केलं, ज्या माणसाला बोट धरून मी राजकारणामध्ये अनेक पदांवर बघते अध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्यास मदत केली, आपला दावेदार म्हणता बरोबर कुठल्या जमिनीचा भूखंड काढला? ती जमीन सरकारी नाही, ते खाजगी आहे, कोर्टानं सांगितलं। जमिनीचा काढला त्या कालखंडामध्ये दाऊदच्या बायकोवरून नाथाबूचे संबंध आले म्हणून तो विषय काढला। कधी म्हणे या गजाभाऊन त्याच्यात 25 लाख का काहीतरी घेतली, त्याच्यावरून काहीतरी केलं, काय काय आरोप लावले, कुणी लावले? त्या दमानी या बाईला माझ्या मागे कुणी लावलं? कुणी लावलं? यांनीच उद्योग केले तेव्हा तुम्हाला बरं वाटलं। त्यावेळेस माझ्या मागे तुम्ही पाहिलं, नाथाभाऊची फोन टॅप केले गेले, माझे फोन टॅप केले गेले सरकारकडून देवेंद्रच्या कालखंडात। फोन कोणाचे टॅप होतात? ज्याचे अंडरवर्षे संबंध आहे, ज्याचे देशद्रोह्यांचे संबंध आहे, हे जेवण बंद करण्यात कोणीच राहणार नाही इथे। बरोबर आहे की नाही? नाथाबाजी कोणते संबंध होते? मग माझा फोन टॅप करायचं कारण काय? काय कारण आहे? देशद्रोही काम आहे की नाही? मी काय देशद्रोही आहे? माझा काय अंडरवर्षे संबंध आहे? मग हे कुणी केलं? तुम्हीच केलं। नंतरच्या कालखंडामध्ये ईडी कुणी लावली? यांनीच लावली। म्हणजे नाथाबाचा छळ करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला। मी भगवत आलो, मी जातोय कोर्टात, परवा माझी तारीख आहे कोर्टात, मी चाललो, मी जातो। पण नाथाबाला इतकं छळल्यानंतर हे नाथाभाऊ त्या भागवतात आला, तक्रार केली नाही, जोहंगा सोहंगा, तर तुम्हाला एक साधी नोटीस आली, तर काय गळफळात काय गळफळात? म्हणजे अभि तो खुश आहे। अरे बाबा, तुम्ही आजपर्यंत हेच केलं, तू विरोधक आहे त्याला कसं देशताबूत करायचं हेच केलं, म्हणून तर नाथाभाऊला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायची वेळ आली की नाही? बरं झालं।